नमस्कार कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण साध्या सोप्या पद्धतीने सहज कसा चाट बनवता येईल ते पाहणार आहोत वारंवार गॅसच्या समोर रॉंग कंटाळा येतो जर थोडीशी तयारी अगोदर करून ठेवलीत तर तुम्हाला हे चाट बनवताना अजिबात गॅसचा वापर करावा लागणार नाही किंवा एक थेंबर तेलाचाही वापर न करता हे आपण चटपटीत असं चाट बनवणार आहोत तर एक वेळ नक्की ट्राय करा अगदी घरच्या साहित्यामध्ये हे चाट तुम्ही सहज बनवू शकता तर हे चाट बनवण्यासाठी इथं आपण घेतलेले आहेत काळे हरभरे म्हणजेच काळा चना किंवा गावराण हरभराही म्हणतात हा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता आणि सकाळी स्वच्छ धुवून त्याला मीठ टाकून उकडून घेतलेला आहे उकडताना व्यवस्थित मॅश झाला पाहिजे अशा पद्धतीनं हो, उकडून घ्यायचं आहे कारण आपण पुन्हा याला गॅसवर कोणतीही प्रोसेस करणार नाही आहोत त्यामुळे आणि मीठही थोडंसं घालायचं आहे म्हणजे हरभऱ्यालाही छान चव येते तर आता आपण त्यासाठी थोडंसं अजून काही साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये मी घेतलेलं आहे कांदा टोमॅटो आणि उकडून बारीक चिरून घेतलेला बटाटा हे आपल्याला व्यवस्थित तिन्ही साहित्य बारीक चिरून घ्यायचे आहे तर एका बाउलमध्ये मी थोडेसे हरभरे काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि बटाटा घालायचा आहे जर तुम्ही डाएटसाठी हा चाट बनवणार असाल तर याच्यामध्ये तुम्ही बटाटा स्किप करू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही काकडीही ॲड करू शकता किंवा गाजर तुम्हाला अजून काही ॲड करायचं असेल तर तेही करू शकता त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं थोडंसं लाल मिरची पावडर आणि चाट मसाला बस एवढंच साहित्य आपण घालणार आहोत आणि आता सजावटीसाठी आपण थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी बारीक शेव घातलेली आहे अशा पद्धतीनं हा चाट इतकंच सुंदर लागतं चटपटीत असा हा चाट जास्त मसाले नसल्याकारणाने किंवा तेल वापरले नसल्याकारणाने याच्यामुळे ॲसिडीचा त्रास होत नाही ज्यांना डाएट करायचं आहे तेही हे सहज पदार्थ खाऊ शकतील थोडासा बटाटा आहे किंवा नाही घातला तरी हरकत नाही काकडी घालू शकता डाएटसाठी हे उत्तम पर्याय आहे वारंवार गॅसच्या समोर राहून पदार्थ बनवणं खूप आता जड जात आहे उन्हाळा वाढलेला आहे किंवा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बरेच जण वेगवेगळ्या वेग पदार्थाची फरमाईश करतात तर त्यावेळेस गॅससमोर उभं राहून पदार्थ बनवायला नको वाटतं तर असा हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा मुलांना जर हे थोडेसे तयार करून दिलीत तर मुलेही हे पदार्थ तुम्हाला बनवून देऊ शकतील तर नक्की ट्राय करा हा चटपटीत असा टेस्टी चाट आणि कसा वाटला ते जरूर कळवा मुलांना आवडतील अशा काही अजून रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्याचीही रेसिपी लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तेही तुम्ही ट्राय करू शकता रेसिपी आवडली तर लाईक करा अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नव्या रेसिपीचं तोपर्यंत बाय बाय